मनपा प्रशासनाच्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजण्याच्या नावावर थातूर मातूर डांबरीकरण केलं जात आहे. गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी अशाच पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण करून नागरिकांकडून करपोटी वसूल केलेल्या लाखो रुपयांचा घोळ अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने कित्येक वर्षांपासून सुरू आहे. गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी गणेश विसर्जन मार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यांचं डांबरीकरण केलं जात असून हे डांबरीकरण थातूर मातूर पद्धतीने केलं जात आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. वास्तविक पाहता दरवर्षी अशा पद्धतीने रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम मनपा प्रशासनातर्फे करण्यात येतं. या डांबरीकरणामुळे खड्डे बुजवणं हे तर दूरच, परंतु रस्त्यावर काही ठिकाणी चढउतार पद्धतीने रस्त्यांची रचना होतीये. यामुळे वाहन चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघाताचे प्रमाण वाढले जात आहे. निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण झाल्यामुळे या कामासाठी वापरलेली खडी तशीच रस्त्यावर पांगती आहे, त्यामुळेही किरकोळ अपघात होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. मनपा प्रशासनातर्फे चांगल्या दर्जाचा हा रस्ता एकदाच बनवला तर खड्डे बुजवण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षाही बऱ्याच कमी पैशात हे काम होऊ शकतं. तसेच हे डांबरीकरण करण्यासाठी वेळ येणारच नाहीये, परंतु अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतानं दरवर्षी अशा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या नावावर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात येतोय.